या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय सदस्य माननीय ज्ञानेश्वर मलसेट्टी सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. आज 98व्या वर्षी जेणेकरून म्हणजे 2 वर्षांनी सर रिटायर होत आहेत, तरीसुद्धा आज टीसीचासुद्धा चेहरा त्यांचा जाणवत नाही अशा तरुण तरणेबांड असं व्यक्तिमत्व अशी आपण आज संवाद साधत आहोत. 1981 साली 14 ऑगस्ट 1981 साली 34 वर्षापूर्वी सांगली ते पिंपरी असा 260 किलोमीटरचा रोड रिलेचा जो एक मोठा इव्हेंट त्यावेळेला घडला गेला, 34 वर्षापूर्वीचा हा इव्हेंट आजही सरांच्या समोर आज घडल्यासारखा तो जाणवतोय, त्या अनुषंगाने आपण सरांशी संवाद साधतोय. जो जो 30 जणांचा जो संघ होता त्या संघातील सन्माननीय सदस्य म्हणून सर त्यावेळेला उपलब्ध होते. 800 ते 1500 असा लाँग डिस्टन्सचा त्यांचा इव्हेंट होता, त्या अनुषंगाने आपण सरांशी बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुमचा तो इव्हेंट संदर्भात काय सांगाल, काय तुम्हाला? नाही, चालना आम्हाला ते कसं आहे, आमचे ज्या वेळेला मार्गदर्शक जे होते गोपाळ नाडगोडा, आम्ही लहान असताना काय सर्वसामान असल्यामुळे आम्हाला ग्राउंड हा प्रकार कधी माहिती नव्हता. आणि शाळेतून ज्यावेळेला आम्ही संध्याकाळी घरी जायचो त्यावेळेला संध्याकाळी प्रॅक्टिस करताना पाहिजे बाबा काहीतरी कोणतरी प्रॅक्टिस करताय, मग ह्याच्यामध्ये आपल्याला घेतील का हा हे फक्त मनात विचार. आणि आम्ही संध्याकाळी ग्राउंडवरती गेलो, सर आम्हाला प्रॅक्टिस करायची, आम्हाला काय घ्याल का तुम्ही? मग घ्यायचा प्रश्न येतो कडे, तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही आमच्याकडे या, असं सरांचं एक वाक्य आम्ही ऐकलं. आणि मग दुसऱ्या दिवशी ते ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता प्रॅक्टिस गेलो. मग आता सरांनी म्हटलं की हा खेळाडू जो आहे म्हणजे हा मुलगा कुठला इव्हेंट करू शकतो हे हेरल्यानंतर म्हणले तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला उभे राहा. मग स्टार्टिंग पॉईंटला ज्या वेळेला आम्ही उभे राहिलो त्यावेळेला असं ठरलं की बा तुम्ही त्याने अनुभव मग स्टार्ट दिला. स्टार्ट दिल्यानंतर मग आमचा म्हणजे जो स्पीड होता हा लॉंग डिस्टन्स आहे का शॉर्ट डिस्टन्स आहे हे त्यांनी हेरून मग आम्हाला त्याच्यातून वेगवेगळं त्यांनी मुलांना बाजूला केलं आणि वेगवेगळे इव्हेंट दिले. त्याच्यातून उदाहरणार्थ लॉंग डिस्टन्सला घेतलं आम्हाला. आता मला स्वतःला लॉंग डिस्टन्स घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मला ती एक गोडी निर्माण झाली. गोडी निर्माण झाल्यानंतर बाकीचे जे विद्यार्थी खेळाडू जे होते त्यांना काय केलं, शॉर्ट डिस्टन्स घेतलं आणि जी हेल्दी मंडळी होती त्यांना मग शॉर्ट पुट, त्याच्यानंतर लॉंग जम्प, हाय जम्प अशा पद्धतीने सरांनी त्यावेळेला ती आमची प्रॅक्टिस घेऊन संध्याकाळी मग आम्हाला असं वाटायचं की बाबा नाही आज संध्याकाळी ग्राउंडला गेल्याशिवाय आम्हालाही काही करणार नाही, संध्याकाळी ग्राउंडला गेलंच पाहिजे असं त्यावेळेला एक मनामध्ये रुचलं आणि आम्ही ग्राउंड कधी सोडलंच नाही. आणि संध्याकाळी आपल्याला प्रॅक्टिसला गेल्याशिवाय आम्हालाही चैन पडत नसत. मग या माध्यमातून मग आम्ही सांगली ते पिंपरी जवळ 1981 साली ज्यावेळेला मनात सुद्धा अशी कल्पना करणार नाही की आपण 260 किलोमीटर रोड रेल रेस करू, ज्यावेळेला आम्ही सांगली या ठिकाणी गेलो, सांगलीला ज्या वेळेला हे वातावरण रात्री 2 वाजता वातावरण पाहिलं, संपूर्ण असं भरलेलं वातावरण, जनसमुदाय फार मोठा होता, लोक उत्साहित होते, लोक आम्हाला म्हणजे पाठिंबा देत होते. त्या माध्यमातून रात्री ज्या वेळेला 2 वाजता आम्ही तिथून रेसला रोड रेल रेस चालू केली. केल्यानंतर मग सांगली, इस्लापूर, त्याच्यानंतर कराड, सातारा, पुणे असे लोक आधी रोडच्या कडेला थांबून आम्हाला एवढा रेस्पेक्ट दिला की तो मनामध्ये एवढा आनंद होता की नाही आपण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि असं करत 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 आम्ही पिंपरी चिंचवड गाठलं. आम्ही रात्री 2 वाजता निघालो होतो सांगलीवरून, तर संध्याकाळी 4:55 पिंपरी चिंचवड नव महाराष्ट्र विद्यालय ग्राउंडवरती आमचं आगमन झालं. आणि आगमनामध्ये एवढं प्रचंड जनसमुदाय होता की ते पाहिल्यानंतर छाती भरून येते. आता त्यावेळेला परिस्थिती अशी होती, सगळे आम्ही सर्वसामान्य असल्यामुळं की आपण काहीतरी वेगळं केलं असं वाटत होतं त्यावेळेला. निश्चितच सांग सर, हा खरं तर ते भारावलेले दिवस होते आणि त्या माध्यमातून पिंपरीसारखा जो इलाका ज्याच्यामध्ये कुस्तीचं वातावरण असायचं आज तिथं ॲथलेटिक्सनी चांगल्या पद्धतीने जोम धरलेला आहे. रामदास कुदळे म्हणा, रमेश कुदळे सरांचं चांगल्या दर्जाचं तिथं क्लब आहेत, चंद्रकांत पाटील यांचाही चांगल्या दर्जाचा क्लब आहे. आणि मला राजन चिटणीस सरांनी सांगितलं की सांगली परिसरात सुद्धा ॲथलेटिक्सचं चांगलं वातावरण निर्माण ते केवळ तुमच्यामुळे, चंद्रकांत स्वामी सर म्हणून त्यावेळेचे तिथं उपस्थित होते त्या. सर, तुम्ही जे सांगितलं की बा अख्ख्या क्लबमध्ये तुमच्याकडंच जो ट्रॅकसूट होता
तर त्याबद्दलची काय कथा सांगाल सर? काय योगायोग असं की म्हणायचं की आम्ही सर्वसामान्य मंडळी ट्रॅकसूट घ्यायचे सुद्धा आमच्याकडे ऐकत नव्हते, असे आम्ही सर्वसामान्यातले म्हणजे गरीब खेळाडू आम्ही सगळे. परंतु परिस्थिती अशी झाली की वडील आमचे बीजे सारखे कंपनीमध्ये कामाला होते सर्व्हिस असल्यामुळे त्यांना योगायोगाला की परदेशी त्यांना एक वर्षाची वारी मिळाली, परदेशी गेल्यानंतर एक वर्ष त्यांना मिळालं. मग त्यांना वडिलांना पत्र पाठवून मी त्यांना सांगितलं की बा आम्हाला तिथं ट्रान्सफर मिळेल का, तर वडिलांचं पत्र असेल मिळेल का म्हणजे काय मी येताना येऊनच येतो. त्यामुळे येताना 1980 साली 1981 साली तो ट्रॅकसूट फक्त माझ्याकडे एकट्याकडेच होता क्लबमध्ये. तो ट्रॅकसूट घालून सगळेजण प्रॅक्टिसला वगैरे करायचं आणि ज्यावेळेला एखादं नॅशनल प्लेअर सिलेक्शन झालं नॅशनलला की तो ट्रॅकसूट माझ्याकडून घेऊन जायचं आणि मी द्यायचं. त्याला आपण सर्वसामान्य कोणाकडे ट्रॅकसूट नव्हता काही नव्हता. म्हणजे जो तुम्ही परदेशी व्यक्तीला दुसरं काय सांगायचं तर फक्त ट्रॅकसूट मिळेल का, म्हणजे त्या दर्जाची तुमची खेळाविषयीची आत्मीयता अस्मिता आणि प्रेम जिव्हाळा असा होता. सर आज जे वातावरण आहे, आजची जी परिस्थिती आहे, आजच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल, खेळाचं परिस्थिती आणि खेळाचं वातावरण? पहिले जे होतं त्यामध्ये पूर्वी कसं होतं खेळाडू म्हटलं की एक आत्मीयता होते, एक पुढचा खेळाडू म्हटलं की आपल्याला एक अभिमान वाटायचा, एक सर्वसामान्य असायचे आणि कुठलं त्याच्यामध्ये ॲटिट्यूड नसायचं की आपण आपले मित्र आणि चांगला खेळ करायचा आणि त्या पद्धतीचं स्टँडर्ड आहे त्या पद्धतीचं आणि मानसिकता होती की बाबा आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि आता हल्लीची परिस्थिती अशी की बाबा नुसता शो जास्त झालेला आहे, प्रॅक्टिस हा बाजू राहिला इव्हेंट शो जास्त झालेला आहे. पण पूर्वी कसं होतं की पूर्वी प्रॅक्टिस करायचे, एकमेकाचा आदर असायचा, गुरूंना आपण मान द्यायचं, आता हल्ली तसं काही राहिलेलं नाही. सर बापू गावडे जे तुमच्या स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक आहेत, त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्पोर्ट्स वाढवलं, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, बापू गावडे म्हणजे आमचे आधारस्तंभ होते की सर्वसामान्यातला सामान्य खेळाडू जरी असला तरी त्याचे ते पाठीराखण करायचं आहे आणि काय त्याची समस्या असेल आर्थिकमध्ये तर आम्हाला त्याने सगळ्यांनाच मदत केली. कुठेही गेलो तरी तुम्ही पैशाची अजिबात काळजी करायची नाही, जेवणा खाण्याचं अजिबात काही काळजी करायची, सर्व मी व्यवस्था करणार. कारण त्याच्यासाठी त्यांनी काही चांगले टीम मॅनेजर, त्याच्यानंतर काही चांगले प्रशिक्षक हे आमच्यावर कायमस्वरूपी असायचे, त्यामुळे आम्हाला असं वाटायचंच नाही की आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. सर तुमची जो इव्हेंट झाला होता 260 किलोमीटरचा, त्याच्यामध्ये मुलांची रनिंग घेण्याची जी सरावाची सिस्टीम ही गोपाळ नाडगावडा सरांनी केली होती, त्याबद्दल काय सांगाल सर? गोपाळ नाडगावड्यांनी म्हणजे आतापर्यंत म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये बरेचसे राष्ट्रीय खेळाडू तयार केले, केवळ ग्राउंड त्यांच्यामुळेच ग्राउंडवरती मुलं आली आणि केवळ त्यांच्यामुळेच चमकले. आतापर्यंत नाही म्हटलं तरी 100 पेक्षा जास्त खेळाडू आपले नॅशनल प्लेअर आहेत, केवळ त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी चांगली प्रॅक्टिस घेतली, चांगला सराव घेतला आणि चांगल्या म्हणजे चांगलं मार्गदर्शन केलं आणि कडक शिस्तीचं असल्यामुळं सगळ्यांनी अतिशय प्रेमाने त्यांना उत्साहाने त्यांना मान देऊन संध्याकाळच्या प्रॅक्टिसमध्ये सहभाग घेतला आणि सर म्हटले बाबा माझं नाव तुम्हाला जर करायचं असेल तर माझ्याकडे तुम्हाला मेहनतच करावं लागेल. तर त्याच्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत करून ते नाव कायमस्वरूपी ठेवलं. सर आज रोजी आज जो जो 35वं वर्ष चालू होत आहे त्यावेळेला खरं तर खाशाबा जाधव तुमच्यासाठी उपस्थित होते, परंतु त्यावेळेला तुमची भेट नाही झाली. आज 35 वर्षानंतर हा इव्हेंट झाल्यानंतर खाशाबा जाधवांना तो अर्पण करण्याची प्रक्रिया घडू शकते, तर हा पाठीमागं वळून पाहताना ह्या इव्हेंट संदर्भात मधू देसाई सर म्हणा, नाडगौडा सर म्हणा, राजन चिटणीस सर म्हणा किंवा इतर तुमचे जे सहकारी रामदास कुदळे, रमेश कुदळे किंवा संजय सातव जे आज PS चांगल्या दर्जाचे ऑफिसर DYSP आहेत लातूर परिसरामध्ये, तर एवढं जे तुमचे ह्या खेळामुळे तुम्हाला थोडासा चांगल्या दर्जा गाठण्याची क्षमता मिळाली तर त्याबद्दल काय सांगाल सर? नाही खाशाबा सर आम्ही त्यावेळेला लहान होतो, खाशाबा जर आम्हाला जर माहिती असतं तर आम्हाला एक अतिशय आनंद झाला असता आमची त्यांची भेट झाली असती. परंतु आम्ही लहान असल्यामुळे सर्वसामान्य आम्हाला काही माहितीच नाही ना, आमचं एकच ध्येय होतं की मिरज रोड रॉयल रेस पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लबची सांगली पिंपरी रोड रेल्वे रेस ही कसलेही परिस्थित करायची, त्या माध्यमातून आमचं फक्त तेवढंच ध्येय होतं की कसलेही परिस्थिती पूर्ण. पण त्यावेळेला जर खाशाबा जाधव आम्हाला जर भेटलं असेल आम्हाला एक अभिमानच वाटला असता, एक समाधान वेगळ्या प्रकारचं मिळालं असं, बाबा एक ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू आपल्याला मिळाले म्हणजे भेट झाली त्यांची. पण आमची आमचं वय त्यावेळेला लहान असल्यामुळे आम्हाला ते काही सांगता येत नाही. निश्चितच सर आज
35व्या वर्षी 1981 सालची जी रेस केली आणि जो जो राष्ट्रीय लेवलचा तो विक्रम होता त्याचं दूरदर्शनवरती प्रक्षेपण सुद्धा झालेलं आहे. तर हे हे ह्या आंतरराष्ट्रीय लेवलचा इव्हेंट पिंपरी चिंचवडच्या वतीने झाला आणि आज तुम्ही आम्हाला त्याची इंटरव्ह्यू दिली, मुलाखत दिली आणि त्याचा जबरदस्त प्रभाव हा पिंपरी चिंचवड त्याचबरोबर सांगली कोल्हापूर परिसरावरती पडला आणि साताऱ्यामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले. त्या अनुषंगाने आपण मुलाखत दिली, वेळ दिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू.